नमस्कार विद्यार्थी मित्र हो, COVID-19 या कंडिशन्स मध्ये सध्या संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये व्हेंटिलेटरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो। तर या व्हिडिओमध्ये आपण व्हेंटिलेटर कशा पद्धतीने वर्कआउट करतं आणि भारतानं व्हेंटिलेटर बनवण्यासाठी काही स्वदेशी प्रयत्न केला आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतं। कोविडमध्ये व्हेंटिलेटरचा वापर कसा केला जातो पाहूया विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे। सर्वात जे काही कोविड-19 चे पेशंट आहे त्यापैकी साधारणपणे असं नमूद केलं जातं ऑलमोस्ट 5-10% ला पेशंट यांना एक आयसीयू मध्ये म्हणजे थोडक्यात त्यांना व्हेंटिलेटरची गरज असते। तर कोविड-19 पेशंट ज्यावेळेस सिरियसली इल होतात की ज्यावेळेस त्यांच्या लंग्स कॅपॅसिटी नॅचरली ऑक्सिजन घेण्याची पूर्णपणे कमी होते त्या कंडिशन्समध्ये एक उपाय किंवा मेकॅनिकली इरेशन ज्याला रेस्पिरेटर असं म्हटलं जातं त्या ठिकाणी हा व्हेंटिलेटर्स आपल्याला पिक्चर्समध्ये येतो। थोडक्यात जसं मी मेन्शन्स केलं आणि हे जे काही रिकमेंडेशन्स आहे की ज्यावेळेस कोविड-19 ची कंडिशन्स खूप क्रिटिकल होते त्यावेळेस त्या पेशंटला श्वासोच्छ्वास घेण्याला त्रास होतो आणि जर श्वासोच्छ्वास घेण्याला जर त्रास जर होत असेल तर मेन रिझन त्या व्यक्तीचे जे काही फुफ्फुस आहेत ते वर्कआउट करत नाही। मग कोविडमध्ये मनुष्याचे फुफ्फुस कशा पद्धतीनं इन्फेक्ट होतात हे जर आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर साधारणपणे हे आपण हेल्दी व्यक्तीचे फुफ्फुस जर पाहिली आणि यातील जो काही अतिशय बारीक युनिट जर पाहिला ना तर या इयर सॅक ज्याला काही म्हटलं जातं आपण त्याला ब्रोंक्युल्स असं म्हटलं जातं। तर रेग्युलरली या ब्रोंक्युल्स भोवती जे काही ब्लड वेसल्स आपल्याला जाळं दिसतं तर इयर सॅक्स आणि हे जे काही आपल्याला ब्लड वेसल्स दिसतात यातून जो काही हवेद्वारे ऑक्सिजन घेतला जातो किंवा रक्तातील जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो एक्सेल केला जातो तो हा या काळामध्ये इयर सॅक जर पूर्णपणे एम्प्टी असेल म्हणजे या ठिकाणी यांना ऑक्सिजन असेल कार्बन डायऑक्साइड असेल यांना इयर एक्सचेंज करण्यासाठी भरपूर स्पेस मिळतो। परंतु कोविड-19 च्या केसेसमध्ये ज्या वेळेस व्यक्तीची इम्युनिटी अप टू द मार्क्स नसते त्यावेळेस हा कोविड-19 व्हायरस हा आपल्या ब्रोंकायल थ्रू या ठिकाणी इयर सॅक्स मध्ये येतो आणि या ज्या काही इयर सॅक्स आहे त्या पूर्णपणे लिक्विडने फिलअप केल्या जातात। याच कंडिशनला आपण लंग्स याचं इन्फेक्शन झालेलं आहे असं म्हटलं जातं आणि इन्फेक्शनच्या काळामध्ये जर या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडला एक्सचेंज करण्यासाठी पुरेसा स्पेस जर नाही मिळाला तर या ठिकाणी त्या पेशंटची नॅचरली ऑक्सिजन घेण्याची पात्रता आपल्याला या ठिकाणी कमी होते आणि ही जी काही क्रिटिकल कंडिशन्स आहे त्या मेडिकल टर्म्समध्ये आपण त्याला ERDS असं म्हटलं। हा टर्म्स मुद्दाम लक्षात घ्या की पेशंट मृत्युमुखी करण्याचं जे काही कोविडमध्ये जे काही मेन रिझन आहे त्याला अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम्स असं म्हटलं जातं। हा पॉईंट खूप महत्वाचा आहे ज्याने मृत्युमुखी पडण्याचं काम हे आपल्याला कोविड पेशंट्समध्ये दिसून येतं। जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की जर हे इन्फेक्शन लंग्सपर्यंत गेलं तर या अल्विला किंवा इयर सॅक्समध्ये जे काही फ्लूड्स आहेत ते पूर्णपणे फिलअप केले जातात त्याला आपण इन्फेक्शन असं म्हटलं जातं आणि डेफिनेटली यातून कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकलाही जात नाही त्याचबरोबर हवेतील ऑक्सिजन घेतलाही जात नाही अशा पद्धतीचे आपल्याला कंडिशन्स होते। मग आता अशा पेशंटला ज्या पेशंटला ERDS झालेला आहे अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम झालेला आहे मग त्या पेशंटमध्ये अजून आपल्याला काय कंडिशन दिसते किंवा काही टर्मिनॉलॉजी आहेत का तर या ठिकाणी ही जी काही कंडिशन्स आहे या कंडिशनला निमोनिया आणि निमोनियानंतर होणारी लास्ट स्टेज आपण त्याला ERDS संबोधूया। पण त्या अगोदर निमोनियाच्या अगोदर जो काही दाह होतो इयर सॅकला त्या कंडिशनला ब्रोंक्युअल्स किंवा ब्रोंकायटीस असं म्हटलं जातं। ही टर्म्स लक्षात घ्या मेडिकल टर्म्समध्ये ह्या टर्म्स वापरल्या जातात ब्रोंकायटीस ITS याचा अर्थ आहे इन्फ्लेमेशन्स।
आणि हे इन्फ्लेमेशन कोणाचं होणार आहे? इयर सॅक्सचं होणार आहे. इयर सॅक्सला आपण काय नाव दिलेलं आहे? तर ब्रोंक्यूल दिलेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं हा आपल्याला डेव्हलप होत जाताना दिसतो. म्हणजे हा ब्रोंक्यूल पहिल्यांदा कोरोना व्हायरसमुळे इन्फेक्ट होतो. जर तो कंडिशन जर सिरियस होत गेली तर त्यातून हा निमोनिया डेव्हलप होतो. आणि ज्यावेळेस निमोनियातून ERDC डेव्हलप होतं, त्या कंडिशन्समध्ये आपल्याला जे काही मेकॅनिकल इरेशन करण्याची गरज पडते आणि त्या ठिकाणी आपल्याला हा व्हेंटिलेटरचा वापर करण्यात येतो. म्हणजे व्हेंटिलेटरचा वापर कधी करण्यात येतो की ज्यावेळेस पेशंटला ब्रीथ करणाऱ्याला प्रॉब्लेम्स होतात. साधारणपणे पर मिनिटाला पेशंट हा 40 ते 45 वेळा हा ब्रीथ करत असतो. आणि हा जर ERDC कंडिशनमध्ये करत नसेल तर आपल्याला हे व्हेंटिलेटर किंवा आर्टिफिशियली व्हेंटिलेटर्स पेशंटला रेस्ट असल्याच्या काळामध्ये ऑक्सिजन रेटचा पुरवठा आपल्याला करताना दिसून येतात. नेक्स्ट पॉईंट, हे व्हेंटिलेटरचा आपण पिक्चर्स दाखवलेला आहे. हे साधारण याच्यामध्ये आपल्याला एक एअर प्रेशर साठी एक युनिट आपल्याला दिसून येतं आणि जो काही हा ऑक्सिजन यातून येतोय. नंतर आपल्याला एक मॉनिटर दिसतोय. मॉनिटर यामध्ये हार्ट बीट आहे, त्याचबरोबर ब्लड प्रेशर आहे, याही गोष्टी ऑटोमॅटिकली चेकिंग केल्या जातात. दो इट इज आपण म्हणूया की एक फिजिओलॉजीचा किंवा मेडिकल टर्मचा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, पण एक इयर विद्यार्थी म्हणून याच्यामध्ये ह्युमिडिफायर वापरलं जातं जेणेकरून ब्लड मध्ये मिक्सिंग व्हायला त्याला इझिली आपल्याला इझिली होऊन जात. आता म्हणजे हे आर्टिफिशियल आहे, म्हणजे लंग जे काम करत हे काम या ठिकाणी या कंडिशन्स मध्ये कोविडच्या कंडिशन्स मध्ये पेशंटला ज्या लंग्सला पूर्णपणे विश्रांती दिली जाते आणि हे काम जे काही मशीन करत पंपिंग एअर करत ते लंग्स करण्यासाठी व्हेंटिलेटर केलं जात. आणि व्हेंटिलेटरला जे काही दुसरं नाव दिलं जातं आपण त्याला रेस्पिरेटर असं म्हटलं जातं. आणि व्हेंटिलेटर जे साधारणपणे किती किंवा कुठल्या कंडिशन्स मध्ये वापरलं जातं, तर सध्या कोविडमध्ये तर वापरलं जातं, पण ज्या काही ICU युनिटमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये व्हेंटिलेटर हे नेहमी वापरलं जातं. ज्यावेळेस एखाद्या पेशंटला सर्जरी करायची आहे किंवा त्याला ॲनेस्थिसिया दिल्यानंतर तर हा व्हेंटिलेटर हा कायम यूज केला जातो. ऍक्सिडेंटमध्ये हेड इंजुरी झाली असेल, लंग डिसीजच्या कंडिशन्समध्ये किंवा स्ट्रोकच्या काळामध्ये, तर ही जी काही कंडिशन्स आहे त्यामध्ये हा यूज केला जातो. सध्या आता पिक्चर्समध्ये तो कशामध्ये आहे तर ERDC कंडिशन्समध्ये आहे. जर तो सिव्हिअर निमोनिया इन्फेक्शन असेल तर त्या ठिकाणी देखील व्हेंटिलेटरचा वापर आपल्याला करण्यात दिसून येतो. तर साधारणपणे आपल्याला हे दोन व्हेंटिलेटरचे प्रकार दिसतात. यामध्ये आपण जो काही ह्युमिडिफायर मी तुम्हाला मेन्शन्स केलेला आहे की साधारणपणे पेशंटला डायरेक्टली त्याच्या ब्रोंकायलपर्यंत ही आपल्याला ट्यूब आणली जाते आणि इथून म्हणजे डायरेक्टली त्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये त्याच्या ब्रोंकेला डायरेक्टली ऑक्सिजन या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. आपण जर हॉस्पिटलला जर पाहिलं असेल तर आपल्याला या ठिकाणी इयर एक आउट होताना दिसते आणि ही इयर जी काही आपल्याला दिसते त्याबरोबर एक आपल्याला पाणी दिसतं, तर ह्युमिडिफायर त्याला म्हटलं जातं. तर साधारणपणे टेम्परेचर आणि मॉइश्चर कंट्रोल करण्यासाठी हा वापरला जातो. आणि ज्यावेळेस मेकॅनिकल व्हेंटिलेशन दिलं जातं की डायरेक्टली ऑक्सिजन हा लंग्स ज्या काही आर्टिफिशियल ट्यूब्स आहेत त्याद्वारे दिला जातो आणि त्यातूनच कार्बन डायऑक्साईड हा केला जातो. म्हणजे हे काम आर्टिफिशियली केलं जातं, या ठिकाणी लंग्सचं कुठलंही पार्ट या ठिकाणी काम करत नाही. आणि दुसरा जो काही प्रकार आहे, जर व्हेंटिलेटरवरून पेशंट जर बाहेर आला, जर तो त्याच्या लंग्सला प्रॉपरली वर्कआउट केलं असेल, तर हे नॉन इन्वॉझिव्ह व्हेंटिलेशन दिलं जातं. तर हा थोडा दोन रेग्युलर टाईप वापरण्यात येतात, एक मेकॅनिकल व्हेंटिलेशन आणि नॉन इन्वॉझिव्ह व्हेंटिलेशन आपण पाहिला. नेक्स्ट हा जो काही व्हेंटिलेशनचा प्रकार आपल्याला दिसून येतो की साधारणपणे मग असा प्रश्न पडतो की या व्हेंटिलेटर्समध्ये केवळ ऑक्सिजनचा सप्लाय केलेला असतो का? तर एक आपण लक्षात घेऊया, वातावरणामध्ये जरी आपण जरी पाहिलं तर वातावरणामध्ये केवळ 21% आपल्याला ऑक्सिजन दिसून येतो. त्यामुळे व्हेंटिलेटरद्वारे केवळ प्युअर ऑक्सिजनचा सप्लाय दिला जात नाही, कारण तो मनुष्य किंवा ह्युमन प्राणी हा 100% ऑक्सिजनला देखील कम्पॅटिबल नसतो. म्हणून या ठिकाणी जो काही मेडिकल
व्हेंटिलेटर्स मध्ये जो काही ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो तो इतर गॅसेस बरोबर मिक्स केला जातो. त्याचं रिझन काय? कारण वातावरणामध्ये 21% ऑक्सिजन असतो आणि तोच ऑक्सिजन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिला. दुसरी गोष्ट की साधारणपणे ज्या वेळेस आपण पहा की एअर घेतो त्यावेळेस काय कंडिशन असते, हवा आपण ब्रीथ करतो या लंगच्या द्वारे, तर हा डायफ्राम आपला थोडासा अंकुचित होत असतो. ही ऍक्च्युअल कंडिशन आहे. यालाच आपण निगेटिव्ह प्रेशर सिस्टीम असं म्हटलं जातं. की ऑक्सिजन पेशंटच्या लंग मध्ये जात असताना आपण थोडं त्याला डिफ्लेमेशन होतं. आपण तुम्ही श्वास घेऊन पहा, छाती आपली फुगली जाते पण लंग्स आपल्याला या पद्धतीने थोडासा कॉन्ट्रॅक्ट होऊन जातो. हे निगेटिव्ह जे काही आपण एअर प्रेशर सिस्टीम पाहिलेली आहे त्यावर आधारितच भारतामध्ये काही व्हेंटिलेटर डेव्हलप करण्यात आलेले आहेत. हा जर प्रश्न जर विचारला तर आपण त्याला स्वस्त वायू हा भारतातील व्हेंटिलेटर कुणी डेव्हलप केला, तरी CSIR ची एक नॅशनल एरोनॉटिक्स लॅबोरेटरीज म्हणून आहे, त्यांनी हा डेव्हलप केला आहे. त्याचं नाव नॉन इन्वेझिव्ह म्हणजे काय की आपण जो दुसरा टाईप पाहिला ना मास टाईप, की त्या पेशंटच्या ट्रेकियामध्ये ट्यूब टाकली जात नाही, तर याविषयी आपल्याला स्वस्त वायूवर प्रश्न आपल्याला असतील तर हा कौन्सिल नॅशनल एरोनॉटिक्स मी जे काही उल्लेख केला त्याऐवजी थोडासा उल्लेख आपण नॅशनल एरोसेप लॅबोरेटरीज करूया. भारताने इंडिजियसली डेव्हलप केलेला आहे. आणि मोस्टली मी तुम्हाला जर सांगितलं हा बाय लिव्हल पॉझिटिव्ह एअर प्रेशर सिस्टीम आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जो काही सिस्टीम्स असतं, लंग्स आणि छाती आपली काही डिफ्लेमेशन्स होते, ते निगेटिव्ह एअरवे प्रेशर असतो. परंतु ज्यावेळेस मेकॅनिकली बाहेरून ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो त्याला आपण पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर असं म्हटलं जातं. तर स्वस्त वायू जो काही आपल्या नाल नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने डेव्हलप केलेला आहे CSIR अंतर्गत, तर साधारणपणे याच्यामध्ये जे काही टेक्निक वापरलेलं आहे त्या टेक्निकला आपण बायो कम्पॅटिबिलिटीसाठी 3D प्रिंटेड मॅनिफोल्ड कपलर हे असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये एअर फिल्टर करण्यासाठी जो हाय क्वालिटीचा फिल्टर वापरलेला आहे त्याला आपण हेपा असं म्हटलं जातं. हायली इफिशियंट पर्टिक्युलेट एअर फिल्टर हा टर्म्स या ठिकाणी वापरण्यात येतो. दुसरा पॉईंट या बायपॅपच्या व्हेंटिलेटरच्या संदर्भात आपण जर बारकाईने जर पाहिला तर या बायपॅप्समध्ये आपल्याला जे काही बाकीचे फीचर दिसून येतात की त्याच्याच ठिकाणी स्पॉन्टेनियस ॲटोमोर्स आहेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरला किंवा युनिट एक्सटर्नली अटॅच व्हायचे, दिस इज सम ऑफ द फीचर्स. आणि या ठिकाणी CSIR नाल लॅबोरेटरीने इतर जे काही 6 प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांना देखील कमर्शियलसाठी हा आपल्याला कॉन्टॅक्ट दिलेला आहे. त्यामुळं आज भारतातील कोविड सिच्युएशन आणि व्हेंटिलेटरची अनुपलब्धता किंवा इनडायरेक्टली ऑक्सिजन नसणं आणि ऑक्सिजन उपलब्ध झाल्यानंतर तो व्हेंटिलेटरच्या द्वारे आत घेणं त्याला हे दिलेलं स्वदेशी आपण म्हणूया की एक वळण आहे. आणि याचं जे काही सर्टिफिकेशन जे काही केलेलं आहे हे NABL नॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन ऑफ अ लॅबोरेटरी, याचा सेफ्टी आणि परफॉर्मन्स देखील आपल्याला केला आहे. बायोमेडिकलच्या संदर्भात किंवा भारतातील जे काही टेस्टिंग केलं जातं, कॅलिब्रेशन केलं जातं, त्या ठिकाणी नॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज हा याचा आपल्याला लॉंग फॉर्म या ठिकाणी दिसून येईल. अजून हा एक रुधार म्हणून व्हेंटिलेटर इंडिजिनसली भारतामध्ये डेव्हलप केलेला करण्यात आलेला आहे. तर 2 संस्था या कामामध्ये स्टुडंटच इन्व्हॉल्व आहे. रुधार हा थोडासा उर्दू शब्द आहे. की IIT बॉम्बेचे स्टुडंट्स हा प्रोटोटाईप्स आहे आणि याची डिझाईन जी काही डेव्हलप केली, जे काही पुलवामा जम्मू काश्मीरमधलं डिझाईन इनोव्हेशन सेंटर्स आहे त्या ठिकाणी या पद्धतीचा आपल्याला प्रोटोटाईप डेव्हलप करता दिसून येतो. हाही महत्वाचा पॉईंट आहे. यावर आधारित आपण एक प्रश्न पाहूया. खालील विधानाची नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीच्या संदर्भात सत्यता तपासायची आहे. पहिला आपल्याला स्टेटमेंट दिलेला आहे, नॅशनल एरोस्पेस इज अ कन्स्टिट्यूट ऑफ द CSIR इंडिया एस्टॅब्लिश इन 1959. ही CSIR एक लॅबोरेटरीज आहे. ही 1959 एस्टॅब्लिश करण्यात आली, हे वाक्य बरोबर आहे. नाल हे जे काही आपल्याला दिसतंय ना तर हे मुंबईला नाही आहे, हे आपल्याला बेंगलोर या ठिकाणी दिसून येतं. आणि तिसरं जे काही स्टेटमेंट आपल्याला दिसतंय ना, ही गव्हर्नमेंटची एरोस्पेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज आहे.
कंट्रीच्या केवळ सिव्हिलियन सेक्टर्समध्ये आपल्याला या ठिकाणी काम करताना दिसून येते. इयरच्या संदर्भातील इन्स्ट्रुमेंट बनवून यासाठीचं वर्कआउट आपल्याला दिसून येतं. या संपूर्ण ऑप्शनचा जर विचार केला तर आपल्याला 1 आणि 3 हे ऑप्शन्स बरोबर येताना दिसून येत आहे. Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.